नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची मराठी या विषयाची घटक चाचणी क्रमांक एक उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही चाचणी एकूण पंधरा गुणांची आहे आणि ही चाचणी सन दोन हजार बावीस आणि तेवीस वर्षाची आहे ही चाचणी तुम्हाला केवळ सरावासाठी देण्यात आलेली आहे प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एकूण चार गुणांसाठी हा प्रश्न आहे पहिला प्रश्न तुझी वाहिले दुसरा प्रश्न वाघिणीच्या पायाचा तळवा टिंबटिंब असतो उत्तर आहे आयता कृती वाघिणीच्या पायाचा तळवा आयताकृती असतो तिसरी विकामी जागा आज कविता भारतातील अव्वल टिंबटिंब आहे उत्तर आहे धावपटू आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे चौथा प्रश्न टिंबटिंब हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो उत्तर आहे मुंगी मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो आवश्यकता वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या प्रश्न पहिल्यातला ब एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी आहे प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे एक कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्वाची असते उत्तर कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्वाची असते दुसरा प्रश्न मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात उत्तर स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात तिसरा प्रश्न पहा माहेर या कवितेतील नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता उत्तर माहेर या कवितेतील नदीकाठच्या मातीचा प्रकार चिकन माती आहे प्रश्न दुसऱ्यातला ओ पुढील वाक्यप्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा चार गुणांसाठी आहे आणि प्रत्येक वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्य लिहायचं आहे दोन गुणांसाठी आहे एक कणखर बनणे अर्थ आहे काटक बनणे वाक्य लिहायचं आहे दररोज व्यायाम केल्याने अविनाशचे शरीर कणखर बनणे दुसरे आहे सावध करणे अर्थ आहे भान देणे वाक्य कड्यावर चढताना सरांनी सगळ्यांना सावध केले ब विरुद्धार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी आहे एक पा यशस्वी त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अयशस्वी दुसरे आहे जीवन विरुद्धार्थी शब्द आहे मरण प्रश्न दुसऱ्यातलाच क प्रश्न पा समानार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी एक रथ रथचा समानार्थी शब्द आहे घोडा गाडी दुसरा आहे शब्द विसावा विसावा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे विश्रांती निवारा पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपली मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी पूर्ण झालेली आहे तुम्हाला जर इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे त्याच्यावर टच करा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासा